व्यवसाय कोणताही असो, माणसामध्ये जिद्द नव्हे तर चिड असायला हवी. म्हणजे माणूस चिडला की ताकदीने काम करतो. आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर लढायला शिका, मन विचलित होऊ देऊ नका. माझ्यापेक्षाही मोठे उद्योगपती व्हा असा कानमंत्र जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबई स्थित अल अदिल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर दातार यांनी सातारकरांना दिलाय. दुबई सारख्या देशामध्ये मसाला पदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. त्या देशांमध्ये उद्योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे टॅक्सेस नाहीत, मग होणाऱ्या मागणीचा फायदा उचलला पाहिजे असा मनात निश्चय करून व्यवसायाला प्रारंभ केला आणि दुबईमध्ये 40 दुकानांचा शुभारंभ केला असून 41व्या दुकानाचा पुढील महिन्यात शुभारंभ आहे. 42व्या दुकानाचा शारजामध्ये करण्याचा मानस आहे. माझे बाबा एअरपोर्टवर नोकरी करत होते, त्यांची सतत बदली होत होती, त्यामुळे मला शिक्षणासाठी अजिकडे ठेवण्यात आले आणि शिंदखेडा येथे प्राथमिक शिक्षण झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती, त्यामुळे शाळेत जाताना एकच गणवेश असायचा. पावसात छत्री नसल्यामुळे अंगावर गोंडपाट घेऊन जायचो. असं करत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, मात्र पुढील शिक्षण अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई येथे घेतले. मग कळले की माणसाजवळ पैसा नसला की सोबतीला कोणीही माणूस नसतो. आयुष्यात तेव्हा खूप वेळा अपमान सोसावा लागला. एकदा तर जेवणाच्या पंक्तीतून मला उठवले गेले होते. मात्र वेळ ही कायम तशीच राहत नाही हे लक्षात घ्यावं आणि महाराष्ट्रातल्या एकही तरुणाने आत्महत्या करू नये. आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर लढायला शिका, मन विचलित होऊन देऊ नका असा सल्ला उद्योगपती डॉक्टर धनंजय दातार यांनी प्रखट मुलाखतीच्या वेळी दिला. ज्यावेळी धंदा सुरू केला त्यावेळी सुरुवातीलाच मला खूप नुकसान झालं आणि आता पुढे काय करायचं, पैसे कुठून आणायचे, तर कुणाकडे मागू शकत नाही, बँक आपल्याला काही लोन देऊ शकत नाही, तर असं ठरवलं की आईचे दागिने विकायचे. तर आईचे सर्व दागिने विकले आणि तसं मंगळसूत्रसुद्धा विकावं लागलं. पण ज्यावेळी आईने मंगळसूत्र डोळ्यात म्हणजे काढून दिलं त्यावेळी डोळ्यात आशीर्वाद येत होते की म्हणजे दुःख वाटतं की मंगळसूत्र त्या काही म्हणजे खूप होतं, आता खूप फरक राहिला. तर मी आईला फक्त हे सांगितलं की आई मी तुझे जेवढे दागिने परत आले तुझा मंगळसूत्र परत आले त्याच वेळी मी दुबईत परत येईल, तिथपर्यंत मी कधी दुर्वेळी येणार नाही. आणि ते पैसे घेतले मी दागिने विकून आणि ते आपल्या धंद्यात लावले. आणि आईने जाताना तर मला हे सांगितलं होतं की पुढे टाकलेलं पाऊल मागे घेऊ नका. पण माझ्या मनामध्ये एक चिड होते की नाही मी काहीतरी करून दाखवणार आणि आपल्या आईचे दागिने लागलेले आपल्या बिझनेसला आणि आपल्याला प्लॅन बी नाही प्लॅन एच आहे आपला समोर आणि जे काय करायचं इथेच करायचं आणि नाही तर परत जायचंच नाही. आणि ज्यावेळी हळूहळू माझा धंदा चालायला लागला आणि त्याचवेळी म्हणजे इराकचं आणि कुवेतचं वॉर सुरू झालं आणि लोक सर्व जॉब सोडून वगैरे सोडून परत भारतात यावं लागले. तर मी पण खूप खबरदारी आता आपले पैसे सर्व लागलेले आहेत आणि आता आपण काय आपल्या घरी आपल्या आईला जाऊन दाखवणार जातो. तर पण त्यावेळी बघितलं की वॉरच्या भीतीने लोक खूप माल घ्यायला लागले. जो मनुष्य 1 किलो तूर डाळ घ्यायला तो 5 किलो घ्यायला लागला, जो मनुष्य 2 किलो तांदूळ घ्यायला तो 20 किलो घ्यायला लागला. असं घरामध्ये माल असा भरू लागला म्हणजे चणे फुटाणे सुद्धा पोहे सुद्धा मनुष्य घरामध्ये भरू लागला आणि माझा माल सर्व विकला गेला आणि तो पण 4 पटींच्या किमती हाय किमतीत विकला गेला आणि त्याच्यामुळे मला खूप प्रॉफिट झालं आणि मौका देखील चौका मारण्या आयुष्यामध्ये शिकलो होतो. आणि आईचे दागिने ते पैसे घेतलो आणि मला 3.5 वर्ष आपल्या भारतामध्ये नाही आलो होतं मी आणि आईचे दागिने आईचं मंगळसूत्र घेऊन मी मुंबईमध्ये आलो आणि आईच्या हातात दिले तर आईच्या डोळ्यात खूप अश्रू आले की मी सक्सेस होऊन आलो होतो आणि तिथे माझ्या गाळावरनं हात फिरवला आईच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं बक्षीस असेल असं मी मानतो.